महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना वंदन करू. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि सौभाग्यवती माँसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे धर्मवीर आनंदजी दिवेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करू. आज मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत या ठिकाणी जाहीर प्रवेश करू. गेली 45 वर्ष मी या पक्षात बाळासाहेबांच्या सोबतीनं काम करत असताना महाराष्ट्रातील सर्व खेड्यापाड्यात शिवसेना महिला आघाडी वाढावी, शिवसेना महिला आघाडी मजबूत व्हावी, महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार दूर होण्यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न करत आले. हे करत असताना बाळासाहेबांनी मला अनेक पदं दिली. मी एका सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षात आली. मी मूळची शिवसैनिकच आहे, माझं संपूर्ण कुटुंब हे शिवसेनामय आहे. आणि हे सगळं करत असताना मी गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि बाळासाहेबांनी मला शिवसेना उपनेता हे पद माझं कार्य बघून मला बहाल केलं. आणि आज निष्ठेने, इमाने, इतबारे मी पक्षाचं काम करत आहे. पण माझ्या ह्या कामाला कुठेही मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्याची किंमत केली गेली नाही. आणि म्हणून आज मी विचार केला, माझ्या कुटुंबावर सुद्धा खूप आघात झाले, तेही सगळं मी सांगितलं गेलं, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी मी विचार केला की मला कायम शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळात गेलेली आहे आणि ती मजबूतीने उभी करायची आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आम्ही सोबतीने कामं केलेली आहेत पक्षात आणि त्यांचं काम आणि कार्य पाहता आज अनेक शिवसैनिक, अनेक मंत्री, अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत आलेले आहेत. ही शिवसेना मजबूत करण्यासाठी आणि कायमस्वरूपी पाय रोवून उभी राहण्यासाठी या संघटनेत आज मी आलेली आहे. आणि मी त्यांच्या सोबत, सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करीन असं या ठिकाणी मी नमूद करीन. हे बघा, कोणी मला स्थान देऊ अगर देऊ नये, माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मीना कांबळी म्हटलं की सर्वांना माझी आंदोलन, माझं प्रमुख कार्य हे सगळ्यांना कळत आहे. आणि म्हणून ह्या मुख्यमंत्र्यांनी जो काही कामाचा झपाटा लावलेला, तळागाळातील जनतेला जो न्याय द्यायचा प्रयत्न केलेला, तुम्ही मला विचारा तुम्ही अजून थांबलात का? तर मला असं वाटत होत की सगळे परत एकत्र होऊ म्हणून, पण ते काही लक्षणं दिसत नाही. आणि म्हणून आता निवडणुकांचं वर्ष आलेलं आहे आणि म्हणून पक्ष अजून बळकट करण्यासाठी मी शिंदेसाहेबांबरोबर आले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.